खूप छान आहे. ह्या फोटोज पण मस्त येत असतील ना? खूप मस्त येतात. मग आपण एक सेल्फी काढूया. दुर्वा, असं नाही करायचं. काढू ना, एवढं काय, काढूया ना. वाव, खूप भारी आले. आता तुम्ही दोघं इथे उभे राहा, मी तुमचा फोटो काढते. दुर्वा बास, सगळे वाट बघतात, चल आता. नाही नाही, तुम्ही दोघं फोटो काढायचा म्हणजे काढायचा, त्याशिवाय मी जेवणारच नाही. काय तू दुर्वा, अगं आपण घेतला ना सेल्फी आता. पण त्यात मीरा कुठे होती? प्लीज प्लीज राहा ना उभं, एक एकच फोटो प्लीज. दुर्वा 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 प्लीज तुझा दे. अरे यार, तुम्ही असे लांब उभे राहिलात तर कसा येणार फोटो? जवळ राहा. हा, अरे यार, वाव, हे बघ मस्त आलाय ना. झालं निघायचं. दादा थँक यू. अथर्व, ये ना बस उभा का. बस मी इथे का? इथे बसू शकत नाही का? असं काय का? बस बस बस, ये ये रे बस. अशी आजूबाजूला माणसं असली ना की मला खूप छान वाटत, बरं वाटत. पण मीरा गेल्यानंतर ऍडजस्ट व्हायला खूप वेळ लागला. पण इतर सगळे जण आहेत घरात, म्हणजे कुणी ना कुणीतरी असतच जवळ. माझ्या दुर्वाला सुद्धा खूप आवडतं आजूबाजूला माणसं असलेली, आणि मग ती खुश असते माणसांमध्ये. पण एकटी असले की मग सारखी चिडचिड चिडचिड चालू असते तिची, आणि त्याचीच मला नेहमी काळजी वाटत राहते. साहजिकच आहे, लहान आहे ना ती, म्हणूनच मी तिला आज इथे घेऊन आलोय. अरे हा, तुझे बाबा कुठे दिसले नाहीत ते? नाही, ते ऑफिसला गेलेत. अच्छा, काय ते कामाचा खूप लोड आहे ना, आणि मग पुढे पण सुट्ट्या घ्यायच्यात मामा, हो तर त्यामुळे मग ते येतील ऑफिस वरून. बर बर. आणि आदित्य? तोही आहे, म्हणजे म्हणजे येईल येईल इतक्यातच आता. बाबा खूप छान आहे यांचं घर. सगळं घर बघितलंस का? हो, तुम्हाला माहितीये इथे खेळायला पण खूप जागा आहे. अरे बाबा, मजा आता खेळायला लागा तुम्ही. हो दादा, चल आपण जाऊया. अरे चल ना, आपण खाली करूया. चल आलो मामा, चल ये. अरे अरे ऐका ऐका, बाहेर जाऊ नका आणि वेळेवर जेवायला या. हाय आदित्य. तुम्ही इथे का? मी चुकीच्या वेळेला आलो का? नाही, डिस्टर्ब तर नाही ना केलं तुला? नाही नाही नाही, तसं नाही. तुम्ही असं येणं अनपेक्षित होत म्हणून जरा गोंधळ उडाला बस. हा बरोबर आहे, अनपेक्षित गोष्टी घडल्या की माणसाला गोंधळायला होतच. म्हणजे बसा ना, या ना बसा. अरे नाही नाही, काही गरज नाही, मी तुला भेटायला झालो होतो. का? हो का? अरे म्हणजे काय, म्हटलं दिवाळी आहे, शुभेच्छा देऊया, छान गप्पा माराव्या. हो
हॅपी दिवाळी. अरे हॅपी दिवाळी. काय कामात होतास? हो कामातच असणार. सतत कामात असतो हा मुलगा. आपल्या माणसांसाठी ना वेळच नसतो याच्याकडे. नाही बरोबर आहे अगं, वेळेत तरुणपणी माणसांनी कामच करायला हवं. इतर गोष्टीमध्ये लक्ष दिलं तर मग त्याची ग्रोथ कशी होणार? बरोबर ना आदित्य? हा तो तर होच म्हणणार. पण जीजू आता नो मोर वर्क टॉक्स अँड नो बोरिंग टॉपिक्स. हा कम ऑन, दिवाळी आहे आणि काय कामाचं बोलायचं म्हटल्यावर तासन तास बोलत बसशील ना तू आणि मग मला बोर करशील. तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं. खर तर मलाही तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. म्हणजे दोघांनाही एकमेकांशी बोलायचंय, म्हणजे भेट होणं अटळ होत. आज नाही तर कधीतरी मी तुम्हाला भेटणारच होतो. काही खास? तस नाही म्हणता येणार, पण सहजच भेटायचं होतं असंही नाही म्हणणार. अरे वा, आपल्या दोघांचं सारखंच आहे. म्हणजे दोघांनी एकमेकांशी भेटायचे, पण खास असं काहीच नाही आणि सहज असंही काही. ठीक आहे, तुला बोलायची पहिली संधी देतो मी. बोल. मला फक्त इतकंच विचारायचंय. एक मिनिट ना. हा हॅलो. हा बोल रे. काय कस काय? ओ माय गॉड, मग तू कसा आहे आता? डॉक्टर काय म्हणाले? हा बर बर बर. हे बघ, मी आता ताबडतोब निघालो ना तरी मला एक साधारण 6-7 तास तरी लागतील. पण मी येईपर्यंत तुम्ही कोणी तिथनं हलू नका. हा मी लगेच ताबडतोब निघतो. हो हो. काही प्रॉब्लेम झालाय का? हो नाही, माझा पार्टनर आहे ना, त्याला मुंबई गोवा हायवे वरती मोठा अपघात झालाय. बापरे, मग आमच्यापैकी कोणी तुमच्या बरोबर यायला हवंय का? नाही नाही, त्याची काही गरज नाही, माझा ड्रायव्हर आहे माझ्यासोबत. आणि जेवणाचं? हो नाही प्लीज मामा, आता जेवण्यासाठी मी नाही थांबू शकत, खूप इमर्जन्सी आहे, मला ताबडतोब निघायला हवा. ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे वेळच तशी आली. प्लीज समजून घ्या. तू काढ तुझी रांगोळी. अगं आमच्या ह्यानं तुझ्या रांगोळीचं भारी कौतुक आहे आणि मला सतत टोमणे मारत असतात. मला रांगोळी नीट काढता येत नाही ना म्हणून. आता तूच सांग मला, सगळ्यांना सगळं काम व्यवस्थित जमतं का ग? हा काय ग, मधुराल तरी येते का ग रांगोळी नीट काढायला? रंगसंगती तरी जमते का तिला काही? हा काय काकू, झाले का फटाके फोडून? मी कसले फोडणार फटाके, हे काय माझं वय आहे का फटाके फोडायचं? दिवाळी आहे, वागतात लोक बालिश. अग म्हणजे लहान मुलांसारखं म्हणायचं होतं मला. नाही ग, एवढं काम पडलंय नाके नऊ येतात. चिंटू सांगत होता मला आईला खूप काम असतात आणि म्हणून ती सारखी आजारी पडते. ते पण माहितीये का, पिझ्झा खाल्ल्यावरच त्यांना बरं पण वाटत, हो ना? बाकी मग झाली का फराळाची तयारी? नाही चाललंय. मीरा तू काढ रांगोळी, पुरी झाल्यावर मी येते बघायला आणि बाकीच्यांनाही सांगते. हा
काकू ना कधीच सुधरणार नाही. ताई काय केलंस तू? काय म्हणजे रांगोळी काढली अगं. दरवर्षीच रांगोळी काढतो ना आपण दिवाळीला. अगं पण तेच काय, नेहमी चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, माहिती आहे ना तुला. ए पकड 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 पकड. अगं पण काय. मधुरा थांब, काय करतेस घर? ताई थांब ना जरा. हे बघ, तीच रांगोळी बघून ना मला आणि सगळ्यांना कंटाळा आला होता. अँड ऍक्च्युली वी नीड सम चेंज यार. झालं, बदलत्या जनरेशन बरोबर काही गोष्टी बदलाव्या लागतात ना. हा तो बदल. हे बघ, आता ना आता मी काही फुलं आणली आहेत रांगोळी काढायला, ती घे आणि त्याने रांगोळी काढ. ठीक आहे, सांग तुला कसं हवंय ते. अगदी माझ्यासारखी काढा, स्टायलिश, ऑर्गनाइज आणि हॉट. आणि अशी रांगोळी काढ की आदित्यला वाटायला हवं की मीच काढली ती. हे मिरे, तू आनंदात आहेस ना? हो हो मामा, खूप आनंदात आहे मी. असं का विचारलंस अचानक? नाही, एक बाप म्हणून विचारू असं वाटलं. मामा अरे, खरंच खूप चांगली माणसं आहे ती. आणि दुर्वा, तिच्यावर तर इतका जीव जडलाय ना माझा. खूप गुणी मुलगी आहे रे ती, कशाची काहीच कमी नाही आहे. एक विचारू म्हणजे, शाळेत का जात नाहीयेस तू? नाही म्हणजे, मला माहिती आहे म्हणजे तुम्ही इतके श्रीमंत म्हटल्यानंतर काहीच कमी नसणार. म्हणजे त्यांनी सांगितलं असेल ना तुला की शाळेत जाऊ नकोस म्हणून? नाही नाही मामा, त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. मीच सोडली नोकरी. का म्हणजे मा? अरे मी आधी एकटे होते तोपर्यंत ठीक होत, पण आता सगळीच जबाबदारी आहे माझ्यावर. आणि दुर्वा, तिनं अधून मधून आजारीच पडत असते. अरे तिच्या गोळ्यांच्या वेळा, जेवणाच्या वेळा सगळ्याच सांभाळाव्या लागतात. आणि मला असं वाटतं की घरची जबाबदारी ही माझी प्रायोरिटी असली पाहिजे ना. आणि हे सुद्धा दिवसभर काम करून थकून भागून घरी येतात, मी घरी असलेलं बरं आहे असं मला वाटलं म्हणून. किती मोठी झालीस ग तू? अजूनही दारातून दप्तर टाकून धावत मला येऊन बिलगायचीस ते आठवते. किती भराभर मोठी झालीस तू. कसा काळ गेला ना वाहून. मीरा, तू इथे आलीस, खूप छान वाटलं. अथर्व, ए अथर्व, हे बघा सर्जेराव झोपलेत अजून. अरे दगडोबा उठ रे. अरे सगळी तयारी राहिली आहे, पंट्या सजवायच्या, रांगोळी काढायची. अरे नरकात जाशील दिवाळीच्या दिवशाचा पसरून झोपलायस तो. उठलोय बघ, नरकात जायची भीती देशील ना, तर घाबरून परत झोपेल. नाटक बघा, याची नाटक बघा. तू जास्त डोकं फिरवू नको माझं. जा बाबा, कुठे बाबांना बोलवणार, जा पळ. काय आहे? अरे बाकी त्यांचं अजून झालं नाही, मला का उठवतोयस तू? ए दादा, तू आधी बस रे. चला कशाला? कशाला म्हणजे, अगं मला ओळखतेस तसं दादाला पण ओळख. काय दादा, आणि तू मोठा आहेस, तू माझ्या आधी बसायला हवं. काय जा
मावशी चालेल ना म्हणजे नाही म्हणजे बस तू तसं काही नाहीये पण अजून मुहूर्त नाही आहे अरे मुहूर्त नाही सूर्योदयापूर्वी कधी चालत नाही ही दिवाळी वेगळी आहे हा या दिवाळीला मुहूर्त आहे अरे त्यामुळे सांगितलं मी तुला ठीक आहे मी तुला तेल लावून देते नाही नाही नको औक्षणच करा फक्त म्हणजे मी आंघोळीला जायला मोकळा हॅपी दिवाळी आलीस का बरं झालं बाई घे आता तू चोवाळ हा उठणं लाव सगळं कर झालंय म्हणजे मुहूर्त सुरू झालंय बरं का हा हो 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 छान ओवाळते आणि उठणही लावते मधुराताई तू आज लवकर उठलीस नाही मला वाटलं माझ्यासोबत तूही येतेस नरकात म्हणजे कसं आपण दोघांनी तिकडे चिल केलं थोपाडून काढून दिवाळीच्या दिवशी अभद्र बोलू नकोस सॉरी हा अथर्व अरे स्वर्ग इथे असताना नरकात कोण जाणार सो तू एकटाच जाऊन चिल कर ए मावशी अगं ओवाळायच्या आधी तेल सुद्धा लावतात ना हे बघ मी तेल सुद्धा आणलंय कसली हुशार आहेस गराणी तू बरोबर आहे तुझं पहिले तेल लाव मग मॉलिश कर मग उठणं लाव आणि मग औक्षण कर नाही नको औक्षणच करा फक्त अरे असं कस त्याचाच महत्व असतं आदित्य आणि मी मीराताईला सांगितलं ना उठणं तयार करायला ओके चल बाय आदित्य अरे चल ना काय तुला उशीर झाला की तू आता मला चोरडणार निघालोच होतो आणि काय ताई एवढा वेळ लागतो का उठणं मिक्स करायला नाही ते नाही चल जाऊ दे जाऊ दे चल चल आपल्याला उशीर होतोय ना चल 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 अरे क्या बात है यार क्या बात है दे दे हा हा क्राफ्ट वर्क खूप छान आहे तुझं कोण शिकवलं का तुला मीराने मला वाटलेलंच मीरा तर इतकी आवडते का ग तुला हो खूप आवडते ती माझी खूप लाड करते ती माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे क्या बात है मीरा तर बेस्ट फ्रेंड आणि मग मी ग तू पण माझा बेस्ट फ्रेंड तू आदित्य दादा आणि मीरा आणि हिचं मधुराताईचं काय ती ती नाही आवडत मला तिला जाऊन ऍटिट्यूड आहे ती मलाही नाही आवडत ऍक्च्युली आहे ना ती कुणालाच नाही आवडत पण मीरा खूप चांगले मीराताई तर ग्रेटच आहे का मी खूप मिस करतो तिला पण बरं झालं ती आमच्या घरी आली हो ना बरं झालं मग आता तुला एकदम असं छान वाटत असेल ना हो तुला माहितीये ये ना मला रोज गोष्ट सांगते आणि मगच मी झोपते बात आहे मजा आहे का मुलीची
पण एक सांगू का तुला, खरच मीरातही घरातून असं जाऊ नये असंच वाटत होत का? आणि मधुरातही कधी जाते असं झालंय? तुला माहितीये मधुरातही ना तिसतेही आमच्या उत्तर आत्यासारखे हो का? आणि मीरातही? मीरातही नाही माहित दादा, माझी आई पण अशीच असेल का? असं नसत, मला ना माझ्या आईची खूप आठवण येते कधी कधी. हे बेस्ट फ्रेंड, अग असं बोलायचं नसतं, आम्ही सगळे आहोत ना, आणि त्यात मीराताई रोज तुझ्या सोबत असते ना. मला एक सांग, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की नाही? हा, मग आता मला एक प्रॉमिस दे, तू यापुढे असं कधीच बोलणार नाहीस. प्रॉमिस? ये बाय, तर टाई दे. नाही नाही, बेस्ट फ्रेंड असल्यानंतर नाही बघ, अशी टाई नाही द्यायची. मग कशी? हे बघ, अशी दोन तीन. कमुला खूप छान जमतात टाकल्या. खरं आहे मामा, तिच्याकडून शिकले मी हे सगळं. तिच्याकडे तिच्या आईकडून आलेलं आहे. आई फराळ खूप छान करायची, सगळं सागर संगीत करायची. म्हणजे एकदा फराळ झाला ना की जेवायला जागा सुद्धा नसायची पोटात. पण काय म्हणा, यावेळी मधुरा आणि मावशीवर खूप ताण पडलं असेल ना? हा म्हणजे मधुरा तिच्या परीने करते सगळं, तू असताना कुठल्या कामाला हात सुद्धा लावायची नाही ते. आणि रेती अजून लहान आहे पण लाड लाड सगळे लाड आहेत. चिवडा पण छान झालाय. बघ ना, पण तुझ्यावर सुद्धा एका लहान मुलीची जबाबदारी आहे, तिचे लाड कर की. करणार मामा, तिचेही करणार आणि मधुराचेही करणार. दुर्वा खूप गुणी मुलगी आहे, आल्यापासून तिने अजिबात त्रास दिलेला नाहीये. अरे मामा, किती खुश होते ते, ती आणि अथर्वनुस धमाल करत असतात. काय माहितीये, घरी ना तिच्यासोबत कोणी खेळायलाच नसतं रे, त्यामुळे बोर होते बिचारी, मग त्रास देते नाही तर आजारी पडते. मीरा, तू असताना तुझा हसरा चेहरा आणि तुझ्या हातचा पहिला चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच व्हायची नाही. आता मला करावं लागतोय चहा. पण ते सगळं जाऊ दे, पण खरंच तुझ्या हातच्या चहाला तोड नाही. आदित्य प्लीज, मला त्या विषयावर नाही बोलायचं. का? तू असं का करतेस? मला नीट झोप लागत नाहीये, विचार करून करून वेड लागण्याची पाळी आली. आणि मग नको करूस ना विचार इतका, का करतोस? कसा नको करू सांग ना, कसा नको करू? तुझ्याशी फक्त एकदा बोलते आहे म्हणून रोज प्रयत्न करतोय मी, आणि तू मला असं टाळतेस का? एक मिनिट, मी तुला टाळत नाहीये, पण तू समजून का घेत नाहीस? लग्न झालंय माझं आता. तुझं लग्न झालंय बरोबर आहे, पण तुझा नवरा बाहेर तुझी ओळख मैत्रीण अशी करून देतोय. कोणत्या तरी कारणावरून तुझी शाळा बंद केली, तुला घरात डांबून ठेवलंय, याला लग्न म्हणतात? मीरा, तू खुश असावी इतकंच वाटतंय मला बस. खुश नाही असं का वाटतंय तुला? कोण सांगितलं तुला? आदित्य शाळा सोडण्याचा निर्णय माझा होता, मला माझ्या संसाराकडे लक्ष देता यावं म्हणून शाळा सोडली मी, कळतंय? जर आपला संसार सुरू झाला असता तर तू सोडली असती शाळा? पण नाही झालाय ना आपला संसार सुरू, आणि होणार पण नाही. आदित्य, मी खूप पुढे निघून गेले आदित्य, तिथून मागे फिरणं आता फक्त अशक्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी खूप खुश आहे. तुला वाटत असलं किंवा नसलं तरीही, त्यामुळे विसरून जा मला.
काय ग काय शोधतेस? अग काही नाही, चहाचा मसाला शोधते मी. कशाला? अग आदित्यसाठी चहा करायचंय. मी केलाय चहा, त्यात थोडा वाढवू का? नाही नको, त्याला ना माझ्याच हातचा चहा लागतो. म्हणजे मला म्हणतो तुझा हातचा चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, तेही असा मसाला घातलेला. वेडाच आहे तो. मग जरा लवकरच यायचं ना, सगळ्यांनाच मिळाला असता तुझ्या हातचा चहा. ग नाही ग, मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. अगं खूप काम आहेत मला आज. आता आदित्यला चहा हवा होता ना, म्हणून करते हे सगळं. बर ठीक आहे, मी मामासाठी चहा करतच होते. तुला हवं असेल तर हा चहा घेऊन जा, मी मामासाठी करते वेगळा. हा म्हणजे आदित्यला आवडेल असा केलायस ना तू चहा. आता तुला त्याची आवड माहितच आहे. नाही काय आहे ना, इतके दिवस झाले ग त्याला माझ्याच हातच्या चहाची सवय झालीये. बाकी कोणी गेला ना तर घेत नाही तो चहा. मग मी कसं सांगू त्याला चहा आवडेल की नाही? हो तेच. नाही जाऊ दे, त्याला ना लगेच चव कळते माझ्या हातची. ठीक आहे मग तूच कर, मी हा चहा नेऊन मामाला देते. ताई मी काय म्हणते, मी हा चहा देऊ का ग आदित्यला? नाही म्हणजे मला खूप उशीर झालाय ना म्हणून. तू करशील मामासाठी दुसरा चहा? हो ठीक आहे. आणि माझ्यासाठी जरा कर हा प्लीज. चल. हा काय मग, जीजूंना आवडतो की नाही तुझ्या हातचा चहा? हो आवडतो ना. आवडतच असेल, तू करतेस इतका छान चहा. ते पण आले कसे नाहीत ग ते अजून? येतीलच इतक्यात, कामात असतील कदाचित. हो खूप काम असत नाही त्यांना. ए पण काय म्हणा, जीजू फार भारी आहेत बघ ना. एवढं काम असून सुद्धा ते इतके फ्रेश दिसतात. अगं सवय आहे त्यांना कामाची. हो ना, पण बघ ना एवढं सगळं करूनही ते स्वतःची पर्सनॅलिटी किती मेंटेन करतात. मला ना त्यांचा ड्रेसिंग सेन्स फारच आवडतो ग, अगदी असा सिम्पल आणि रिच. तुला त्यांना मॅचच करत नाहीस. म्हणजे ताई काय करतेस? काही नाही अरे, तू सांग काय हवंय तुला? नाही नाही मला काही नकोय, मी जस्ट विचारायचंय असंच. अरे उरलेला फराळ असतो ना त्याची मस्त मिसळ करता येते, तीच करते. खाशील ना? हो खाईन ना. काय रे कसला विचार करतोस? काय नाही काय नाही हे असंच. मला सांग तरी काय झालंय? अगं ताई ऍक्च्युली मी आणि दुर्वा आम्ही दोघ जण खेळत होतो, तर तितक्यात तिला जीजूंची आठवण आली, तर ती मला म्हणाली की मला कॉल लावून जाणे हट्टलच भेटली ग. तर मी जीजूंना कॉल ट्राय केला पण त्यांचा कॉल लागला नाही ग. आता ती रडते म्हणते मला आत्ताच बोलायचंय त्यांच्याशी. अरे खर तर मी सुद्धा फोन लावते त्यांना, फोनच लागत नाही त्यांचा. मलाही काळजी वाटते, अरे काय झालं असेल? ताई तुझ्याकडे त्यांच्या ड्रायव्हरचा नंबर आहे का? म्हणजे नाही ना, ड्रायव्हरचाही फोन नंबर नाही आहे माझ्याकडे. काय करू या तर बघ, मी ताईंना फोन करून बघते, त्यांचं काहीतरी बोलणं झालंच असेल ना. त्यांना फोन लावते, त्या तरी सांगतील. हॅलो ताई. हा हा मी बरी आहे. यांचा फोन आलेला का किंवा तुमचं काही बोलणं झालं होतं त्यांच्याशी? बरं त्यांचा ड्रायव्हरचा नंबर आहे का तुमच्याकडे? अच्छा अच्छा, नाही नाही मी आपला सहजच विचारते. बाकी ठीक आहे ना?
बर काळजी घ्या बाय. काय काय झालं? ड्रायव्हरचा फोनच लागत नाहीये म्हणतात. अजूनही फोन लागत नाहीये. अरे इतका वेळ फोन बंद कसा? आपल्या सुविधेसाठी या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा काहीच उपयोग नाहीये असं कसं? मलाही तेच कळत नाहीये रे मामा. असं कधीच करत नाहीत माहितीये ते. नेहमी फोन ऑन असतो त्यांचा, म्हणजे कितीही कामात असले तरी फोन उचलतात ते. तर मग आता काय झालं? तू त्यांना फोन केला होतास का? नाही, म्हणजे ते म्हणाले होते की ते पोहोचल्यावर स्वतःहून फोन करतील, काही काळजी करू नकोस. काळजी करू नकोस? असं कसं काळजी करू नकोस? मला कळत नाही तुम्हाला लोकांचं. तू त्या ड्रायव्हरचा फोन नंबर मला दे, मी बघतो काय करायचं ते. रे मामा, ऍक्च्युली तो म्हणजे त्या ड्रायव्हरचा नंबर माझ्याकडे नाही आहे. त्या ताईंनी फोन करून कळवलं मला की ड्रायव्हरचा नंबर लागत नाही आहे. कमाल आहे. अगं तुझा नवरा प्रवासाला निघालाय एका ड्रायव्हर सोबत आणि त्याचा नंबर तुझ्याकडे नाही? त्या ड्रायव्हरचा नंबर तुझ्याकडे का नाहीये? मामा नाही कधी गरज पडली तर मला काय माहिती हे सगळं असं होऊन बसेल. म्हणजे ते ड्रायव्हर सुद्धा बाहेरच्या बाहेर जातात, त्यांच्याशी कधी बोलणंच झालं नाहीये माझं. आणि हे सुद्धा सगळं स्वतःहून फोन करून कळवतात, त्यामुळे नंबर घेण्याची कधी वेळच नाही आली रे. मी पण असावा आपल्याकडे नंबर. दादा कुठे गेलाय? तुम्ही या ना बस एक मिनिट. नक्की दादा कुठेतरी गेलाय की तू पाठवलायस त्याला? मला एक कळत नाही, असं कुणालाही काही न सांगता गेलाच कुठे तो? रचना है मुझे रचना केली ला 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 ला. काय चाललंय तुझ? काय काय छान तयार होते मी. हो दिसतोय मला ते. सचना है मुझे. पण इथे काय नटक बसली आहेस? आदित्य साठी करते मी हे सगळं. आज ना त्याला कुठेतरी बाहेर घेऊन जायचा प्लॅन करते मी. छान. इकडे बाहेर जायचे प्लॅन बनवा, तिकडे सगळा गोंधळ चाललाय. कसला गोंधळ? काय बोलतीयस तू? अगं बाई, देवाशीचा फोन लागत नाहीये, सगळे टेन्शन मध्ये आलेत. एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? आणि नेटवर्क आलं ना तर तेच करतील फोन. अगं 2 दिवस झाले फोन नाही आला त्या माणसाचा. काहीतरी झालं असेल का ग? तुझे वाटतील ते बोलू नको. सा जीजू काय लहान आहेत का? कामात अडकले असतील. आणि कामात ना ह्या मीराताईची कटकट नको म्हणून फोन बंद केला असेल. मीरेच सोड ग, स्वतःच्या लेकरासाठी तरी फोन केला असता की नाही? तेच तर सांगते ना मी, येतील ते. बस नाटक बंद कर म्हणा. नाटक आपल्या घरचे नाही, ते उत्तरा करते. तमाशा मांडलाय तिनं. काय उत्तरा आली आहे बाहेर? हो, आणि मीरेला वाटेल तसं बोलली. वाव, हे म्हणजे तिने मीरा ताईचा सगळ्यांसमोर खूप इन्सल्ट केला असेल ना.